दे धक्का या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेळ लावलं होतं यातील जाधव कुटुंबीय आणि त्यांचं आयुष्यातील धमाल मस्ती प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे दे धक्का या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा जाधव कुटुंबियांचा धमाल अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे दे धक्का या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात धनाजी मकरंद जाधव सुमती सूर्यभान सायली किस्ना अशी पात्र पाहायला मिळत आहेत पण या चित्रपटाच्या पहिल्या भागात दिसणारी सायलीचे पात्र मात्र बदलण्यात आलं आहे या चित्रपटातील पहिल्या भागात सायलीची भूमिका अभिनेत्री गौरी वैद्य हिने साकारली होती पण आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सायलीची भूमिका ही महेश मांजरेकर यांची लेख गौरी इंगवले साकारत आहे यामुळे अनेक चाहते पूर्वीच्या सायलीला मिस करत आहेत नुकतंच महेश मांजरेकर यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये सर्व कलाकार असताना गौरी वैद्य का नाही असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले गौरी वैद्य ही खूप चांगली डान्सर आहे त्यासोबतच तिला अभिनयाची उत्तम जाण आहे पण सध्या ती एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करत आहे ती सध्या इंजिनिअरिंग शिकत आहे तिच्यात फारच बदल झालेला आहे तिची शरीरयष्टी लूक हे सर्वच बदललेलं आहे त्यामुळे तिला ओळखणं फार कठीण झालं आहे या चित्रपटात किसनाची भूमिका साकारणारा सक्षम हा काही अंशी तरी सारखाच दिसतो पण तिच्यात पूर्ण बदल झाला आहे त्यामुळे आम्हाला सायली या पात्राचं काय करायचं असा प्रश्न पडला होता पण त्याचवेळी आमची गौरी आम्हाला सायली या भूमिकेसाठी सापडली असं महेश मांजरेकरांनी सांगितलं दरम्यान गौरी इंगवली ही देखील उत्तम अभिनेत्री आहे तिने पांघरुण चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे तर गौरी वैद्य हिने दोन हजार आठ नंतर सिनेसृष्टीला रामराम ठोकला आणि एका वेगळ्या क्षेत्राची निवड केली त्यामुळेच गौरी वैद्य ऐवजी गौरी इंगवली हिजी या चित्रपटासाठी वरणी लागली तेव्हा धक्का दोन हा चित्रपट बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका